महोत्सव आता ऑक्टोबर 28 म्हणजे पराच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. पारंपरिक पद्धतीप्रमाणे आमची सकाळी अभिषेक पूजा झाली विठ्ठलरखुमाईची मूर्तीची 28 तारखे, आणि त्या दिवसापासून विविध कार्यक्रम या पत्रिकेप्रमाणे आमची सुरुवात झाली. मुख्य दिंडी उत्सव जो दिंडीचे प्रोसेशन पालखी भायर सरता ती 2 नोव्हेंबर हो महाकार्तिकी एकादशीचो उत्सव. 2 नोव्हेंबराक दिंडी उत्सव पालखी उत्सव सुरू जातलो. पारंपारीक पद्धती प्रमाणे सकाळची धीम परतून पूजन वगैरे जावन धार्मीक विधी जावन भजन सुरवात जाता. दुपारची भजन जातकूच दुपारा आमची महाआरती जाता देवळान, ताजे नंतर महाप्रसाद वर्ष पद्धती प्रमाणे तुम्हाला सगळ्यांक खबर आसतले. आमच्या त्या हॉलान आदर्श वनिता विद्यालयाच्या हॉलान महाप्रसाद जातो, नैवेद्य जातो. संध्याकाळचे सांजे परतून भजन सुरू जाता 4 आणि 5, 5:30 भजन जावन मागीर मूर्तीची विधिवत आमी आतूर पालखीन ताजे प्रस्थान जाता, आणि त्यानंतर दिंडीची पालखी हरिमंदिरा समोर येऊन उभी रावतो. आणि ताजी पहिली बैठक जे आमचे कलाकार आमचे इनव्हायटीज कलाकार असतात त्यांची पहिली बैठक गायनी बैठक ह्या हरिमंदिरा समोर दिंडी पालखीच्या समोर जाता. ती 5:30 सुमार सुरुवात जाता आणि ती जवळजवळ 45-90 मिनिट्स ती बैठक जातकूच ती बैठक सोपतकूच दिंडीचे पंचायत सुरुवात जाता, प्रस्थान जाता दिंडी पालखीचे. लोकांचे भाविकांचे दर्शन जे चालू असतात, मोठ्या संख्येन लोक भाविक हजर असतात हे आमकां सगळ्यांक खबर आसा. त्याप्रमाणे दिंडीचे थंयच्यान सुरवात जातकूच 5:30 दिंडी शहरातल्या मुख्य शहरातल्यान जशी वता, दुसरी गायनी बैठक आमची 9:30 ते 10 दरम्यान बॉमी संच समोर म्हणजे युको बँकेच्या समोर जाता. थंय 9:30 ही बैठक सुरू जाता. थंय परतून 90 मिनटां 1.5 वर जाता बैठक जाता. परतून हेच आमचे कलाकार जे आम्ही हांगा दिल्ले आसात तांची नांवां प्रमुख कलाकाराची नांवां प्रमुख कलाकार आसात. डॉक्टर विजयकुमार पाटील हे धारवाडचे आसात. सौभाग्यवती नुपूर गाडगीळ मुंबईचे आसात. आणि 3 तारखेक रातचो आम समारोप जाता. त्या दिसाक मुख्य गायक म्हणून आमचे पंडित विजय कोपरकर हांचो एक असो आगळो वेगळो असो एक नाट्य भक्ती अंतरंग हो कार्यक्रम जातलो. आणि सूत्रसंचालन करतात गोंयचे नामनेचे श्री गोविंद भगत. आणि एक कीर्तनकार म्हणून आपल्याला ते आम्ही सौभाग्यवती संध्या पाठक पोतदार लेडी असा ती लेडी जे नवीन आमचे हरिमंदिराचे बांधकाम जे सुरू झाले एक्झॅक्टली 11 फेब्रुवारी आणि जे सुद्धा बांधकामाचे बद्दल प्रयत्न कितीशे वर्षा चालू असले, जे प्रत्येकाक दिसताले बांधकाम नवीन वास्तू आपली स्वतःच्या देवळाची येऊचे जागे, ते शेवटी आम्ही प्रयत्न सुरू केले फेब्रुवारी एक्झॅक्टली जवळजवळ 3 महिने झाले 11 फेब्रुवारी आणि ते बांधकाम पूर्णत्वाचे असा जवळजवळ पूर्ण झाले असा, भितरले फक्त फिनिशिंग काम असा. आणि रोखडेच आम्ही अवघ्या अजून म्हणजे फायनल जाऊन डेट काही महिन्यांनी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा हो आम्ही सादर करतो. आणि नवीन मूर्ती जे थंय प्रतिष्ठापना जातली या नवीन वास्तू हरिमंदिराच्या तुमकां खबर आसतले आदर्श वनिता विद्यालयासमोर ज्योती प्लाझा फाटल्यान बिल्डींग म्हणजे देवूळ उभे जाल्ले आसा तुम्ही पळयलां आसतले. तर हो आमी आनी 2-3 महिने 4-5 महिन्या भितर कार्यक्रम आमी करपाचो. आणि हे देवूळ ही मूर्ती थंय नवीन मूर्ती बसतल्यो नवीन मूर्ती आसतल्यो आणि ती प्रतिष्ठापना सोहळो आमचो मोठ्या दवाजान मोठ्या हातूर आम्ही सादर करतले. सगळ्यां निमंत्रणां वतली तो कार्यक्रम आम्ही येवचे राहता रोखडोच. राज्य महोत्सवाचो हो प्रयत्न आम्ही सांगल्याप्रमाणे आता कितलेशेच फाटली वर्सां चालू आसा, पण सरकारचे म्हणजे म्हणणे आमकां प्रपोजल आमचे गेल्लेच आसा, पण तांचे म्हणणे कितें आसा की ते बाकीचे काही जे उत्सव गोंयचे आसा राज्य स्तराचे जातात ते बरोबर घेवन तांचे खंय अशे प्रपोजल चालू आसा की एट ए टायम सगळ्या बरोबर घेऊन ते आयडेंटिफाय करतले आणि ते राज्यस्तरीय म्हणजे तांकां मान्यता देतले. एकूच एक दिंडी उत्सव ते इन आयझोलेशन घेणार आम्ही बाकीचे विचार असा हे तांचे सांगणे असा पोरू आम्ही त्यांनी तेच सांगले. म्हणून आम्ही परत एकदा आम्ही हाका मेळले आमच्या कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेजी ह्या 3 तारखेक आमच्या कार्यक्रमांक येतले म्हणजे समारोपाच्या कार्यक्रमांक तांकां आम्ही इन्व्हिटेशन दिलां. ते थंय हाजीर आसतले 3 तारखेक 8:30 येतले हरिमंदिर मंडपात गोविंद गावडे. त्या दिसा सुद्धा आम्ही हो विषय त्यांचे कडेन मांडलो राज्यस्तरीय प्रस्तावाचो. तर तो म्हणपालो तोच विचार चालू आसा म्हणपालो आम्ही परत एकदा आपूण ताजेर आपूण रिवायव करता ते आणि ताजेर विचार चालू आहा अशें हांवें आमकां ताणें आश्वासन दिलां. आणि हे आमचे मंत्रालय पळय आसा न्ही आर्ट एंड कल्चर कला संस्कृती ताजे ते आमकां सदांच मोठ्या प्रमाणान सहकार्य करीत आयले आसा दिंडी महोत्सवाक बाय वे ऑफ स्पॉन्सरींग इज इन दॅट हे तांचे सहकार्य मोठ्या प्रमाणान चालूच आसा.
आणि ताणी आमका गावडे नाश्वादन की आणि कसले जर आमका आमचे कडल्यान तुमका जर कॉपरेशन जाय आपण सदां रेडी आसतो ही संस्कृती जे आमका टिकोवपाक जाय म्हणून ताणें आमकां आश्वासन दिल्लें आसा आनी तो मुख्य हाजीर त्या दिसा हरशीं तो बिजी आसा पण ताणें मुख्य आपूण येता म्हणून सांगला 8:30 त्या दिसा 3 तारखेक समारोपाचे कार्यक्रम आणि अंदू आमचो दिंड्याचो अंदू 108 वर्स आसा हो परंपरीक सण गोंयच्या सगळ्या भक्तांक आम्ही आव्हान करतात की मोठ्या संख्येन उपस्थित राहून या कार्यक्रमाक शोभा दिवची.